राज्यात अराजकता निर्माण केली जात आहे या सरकारला कोणताही समजावून घ्यायचं नाही फक्त अराजकता माजवायची आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर येऊन हनुमान पठण मी त्यांचं स्वागत करेल त्यांची व्यवस्था करणार पेंडल टाकून बसण्याची व्यवस्था करत लाडूचा प्रसाद सुद्धा देणार बावनकुळे यांचं शिवसेनेला आवाहन भाजपच्या नेत्याच्या घरासमोर जर कोणी हनुमान चालिसा म्हणणार म्हटलं असतं तर आम्ही त्यांची व्यवस्था केली असती त्यांना जेवण प्रसाद पूजा पाठची व्यवस्था केली असती हे सरकार वागत आहे सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला होत आहे म्हणजे त्याला पोलिसांना सपोर्ट आहे विकास सरकार सरकार हे सरकारने केला नाही यापासून सरकारला लक्ष डायव्हर्ट करायचं आहे म्हणून हे सगळं होत आहे राज्यात अराजकता निर्माण केली जात आहे या सरकारला कुणालाही समजावून घ्यायचं नाही फक्त अराजकता माजवायची आहे राष्ट्रपती शासनाची मागणी आम्ही करत नाही मात्र सगळ्या राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहे राज्यात दीड हजार मेगावॅटच्या वर अघोषित भारनियमन होत आहे सरकार दावा करते अघोषित भार नियमन होत नाही गडचिरोली पासून कोल्हापूर पर्यंत शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीज मिळते आहे परवापर्यंत अडीच हजार मेगावॅट भार नियमन होत होते केंद्र सरकारने पाच हजार पेक्षा जास्त वीज दिली मागच्या सरकारपेक्षा जास्त वीज दिली कोळसा दिला यांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये नियोजन केले नाही जो कोळसा पावसाळ्यात कामी आला असता मात्र पाप केंद्रावर टाकत आहे वीज दरवाढ केली जानेवारी पासून लागू होणार अनामत रक्कम घेतली जात आहे वीज बाहेर घेऊन त्यात भ्रष्टाचार करणे हा सुद्धा उद्देश असू शकतो आजपासून भाजप कंदील आंदोलन करणार पुढील काळात मंत्र्यांच्या घरी कंदील सप्रेम भेट पाठवू सरकार यावर मानलं नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन होईल त्यात भाजप सहभागी होईल नाही आंदोलन तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी करेलच करत आहे ती पक्ष चिडलेलाच आहे कारण या पद्धतीने अराजकता निर्माण करणे कधीही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे, आम्ही असं बघितलं नाही यापूर्वी अनेक आंदोलन झाले अनेक घर आम्हाला रस्ते आवडण्यात आले मलाही चारदा रस्ता आवडला माझा पण मी चिळून त्या ठिकाणी काही लोकांना जेलमध्ये टाकलं नाही मी तर म्हणतो ना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर या हनुमान चालिसा म्हणा मी त्यांची व्यवस्था करतो जेवणाची व्यवस्था करतो पेंडाला टाकून देतो मग आम्ही इतक्या मोठ्या जर हनुमान चालिसाचा एवढा आदर करायला तयार आहे तुम्हाला का बिघडलं तुम्ही कशासाठी एवढं वातावरण खराब करता दिल एखाद्या व्यक्तीला वाटलं की समोर करायचं आहे करायचं आहे करायचं आहे करू दिलं पाहिजे उलटा बंदोबस्त केला पाहिजे चांगला व्यवस्थित त्याची हे केली पाहिजे तयारी केली पाहिजे मला वाटतं याच्यामध्ये चिळून जाऊन एखाद्या आक्साच्या भावनेने चिळून जाऊन हे प्रकरण शांतपणे निपटता आलं असतं या प्रकरणामध्ये एवढा तूल द्यायची गरज नव्हती माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र शांतपणे चालू शकतो महाराष्ट्राला शांतपणे चालवता येतं बारा कोटी जनता महाराष्ट्राची समजदार आहे महाराष्ट्र राज्यासारखे चांगले नाग लोक इतके चांगले लोक महाराष्ट्रात आहे आम्ही सरकारमध्ये होतो महाराष्ट्राच्या लोकांना एखादी गोष्ट समजून सांगितली तर लोक समजतात कुठल्याही पक्षाचे राहू द्या पण या सरकारला कोणाला समजूनच घ्यायचं नाही कोणाच्या भावनाही समजून घ्यायच्या नाही कोणाला विश्वासातही घ्यायचं नाही कोणाला बोलवून चर्चाही करायची नाही आहे नुसतं ठोकशाही करायची आहे आणि या ठोकशाहीचा काम चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज अराजक ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी